अहो, मिरचीचे दर उतरले काय? विश्वास बसत नाही. मग एकदा याच उत्कृष्ट चवीच्या आपल्या स्वाद मसाले पलूस आणि विटा मध्ये मिरची फक्त 200 रुपये किलो पासून महाराष्ट्रात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. स्वाद मसाले करड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा. संपर्क 75-30-98-66-66 आणि 75-30-80-66-66. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांचा परिचय व्हावा व 10वी 12वी नंतर असणाऱ्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचा परिचय करून घेऊन विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण आपल्या आवडीनुसार व सोयीस्कररित्या पूर्ण करावे असे मत प्राध्यापक देवेंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. नागठाणे तालुका पोलूस येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात स्वराज्य फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या वाटा करिअरचा या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. येथील इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वाटा करिअरच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र सूर्यवंशी यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम निवडावेत, कोणकोणत्या प्रकारच्या परीक्षा द्याव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सीसीएस कॉलेज पुणेचे प्राचार्य डॉ महेश देशपांडे सर होते. यावेळी नितीन पाटील कौन्सिलर नीट यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुश पाटील, बालगंधर्व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिलशाद मुलाणी, प्रसिद्ध कवी रमजान मुला, संजय झेंडे, अधिक जाधव, रमेश चव्हाण, सूरज जाधव, शंकर मोरे, वैभव कोळी, ऋतुराज भोसले, अभिषेक पाटील, ऋषिकेश पाटील, ऋषिकेश गुरव, संकेत बोरगावकर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता ह्या मिनिटाला 100 रुपयाचं जे मूल्य आहे ते 10 मिनिटांनी किती असणार आहे? 1000 रुपये किती असणार? आता 100 रुपयाच्या नोटचं जे मूल्य आहे ते 10 मिनिटांनी किती असणार आहे? 10 मिनिटं आपण इथंच राहणार आहे, कुठेही जाणार नाही. किती तू सांगता येईल? बोलायचं 100 रुपयाचं मूल्य आज काय नंतरच्या तेवढंच राहणार आहे. 2000 नोटेचं मूल्य तेवढंच आहे ना, मूल्य नाही वाढले त्याची, चर्चा वाढली. आता माझा दुसरा प्रश्न, मी एकाच्या डॉक्टरकडे गेलोय, 10 मिनिटं त्याने माझे घेतले, त्याची फीस काय असणार? दुसरा प्रश्न, आताच मुलांच्या मध्ये ते रुजवत आहे की तुमचं शिक्षण हे केवळ शिक्षण नाही तर ते नुसतं व्यवसाय विमुख नाही तर ते अर्थमुख अर्थाभिमुख आहे. अर्थाभिमुख म्हणजे पैसे कमवणार पाहिजे. आज मी द्राक्षाची बाग लावली आणि अचानक वादळानं ती उचकटून गेली, उद्या मी करायचं काय? माझ्या हातात पर्याय काय? तर तो पर्याय जो निर्माण करायचा आहे ती टेक्नॉलॉजी आम्ही देणार आहोत आणि ती टेक्नॉलॉजी तुम्ही जनरेट करणार आहात आणि त्यासाठीचं शिक्षण कोल्हापूर विद्यापीठात बसून सोलापूरचं घेणार आहात किंवा अमेरिकेचं घेणार आहात. दॅट इज द न्यू एज्युकेशन पॉलिसी विच इज गिव्हन टू यू फ्रॉम दिस